महादेव आले का सगळे आले ना मग घेऊन या त्यांना वर काय आले ना सगळे हो सगळे वरतीच येऊन राहिले महादेव घेऊन येते मला ना थोडी काळजी वाटते म्हणजे तू एवढी सगळी धडपड करतेस पण त्या गुरुनाथला कळलं तो तुझ्याशी पुन्हा भांडायला आला तर काय करायचं यात काय झालं आपल्या घरात कोणी येऊ शकतो गुरुनाथला काय घाबरायचं नानीजी तुम्ही काऊन काळजी करून राहिले कळलं तर कळू दे मला खात्री आहे असं काही होणारच नाही ही दोघं अजूनही उठलेली नसणारच आहेत यार अथर्व जा ना तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप भक्ते जा घर ना मग मला उठो सनाया ए बच्चा ए बच्चा आई काय तू तुझ्या घरी नाही आहेस आता आणि भक्ती पण नाही इथे उठ बरं बच्चा उठ आता उशीर होईल गॅरी बंद कर ना ते ऊन येत सॉरी सॉरी ऐक ना ए बच्चा उठ ना चल 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 उशीर होईल ग मला काय थांब ना 5 मिनिट प्लीज अग प्लीज फक्त 5 मिनिट गॅरी Am I dreaming? नाही ग खरंय हे पण चला आता उठा लवकर उशीर होतोय ना मला नको ना किती बरं वाटतंय अगं बच्चा माझ्या मीटिंग्स लाईन्ड अप आहेत महत्त्वाची कामं आहेत सगळी उशीर होईल चल ना प्लीज बरं ऐक आता किती छान थंडी आहे ना माझ्यासाठी एक मस्त आल्याचा चहा कर ना माझ्या बच्चाने मला काही सांगितलं आणि मी केलं नाही असं होईल का चला पटकन फ्रेश हो मी मस्त आल्याचा स्पेशल चहा बनवतो तुझ्यासाठी ओके चला चला उठा उठा देवा तुझ्याकडे काय मागणार मला जे हवंय ते तुला सगळं माहिती ते तुम्हाला देशीलच माझा तर पुरा भरोसा आहे आज माझ्या लढाईचा पहिला दिवस पण पहिला डाव जन्या तयार रहा नक्की ना या या सर थँक यू बाय द वे एक सांगू का तो दूध वाला है ना ही वॉज लाइंग टू यू एनीवे हैव अ गुड डे अंकल अंकल आना तू इथे काय करतोस का मी इथे येऊ शकत नाही का हे बघ सकाळी सकाळी वाकड्यात शिरू नकोस तुला मी सरळ प्रश्न विचारलाय सरळ उत्तर दे मी इथे वहिनीला भेटायला आलोय तुला नाही राधिकाला ऑब्व्हियसली त्यांनाच वहिनी म्हणणार ना शनाला कशाला वहिनी म्हणणार मी आनंद नाही बरोबर आहे तुम्ही लोकांनी ना माझी वाट लावायचेच ठरवलंय तू तिला अजिबात भेटायची गरज नाहीये आत्ताच्या आता इथून निघून जा चल रे आवाज कशाला चढवतोयस आणि ऑर्डर कसले देतोयस इथे तू माझा बॉस नाहीये आणि हे बघ आपण जिथे उभा आहोत ना ते हे ऑफिसचा प्रिमाइस पण नाही इथे राधिका वहिनी राहतात आणि त्यांना भेटायला मी कधीही येणार ए आनंद तू हे काय परत परत दूध दाखवतोयस शनायसाठी चहा बनवणार आहेस का तू किती डायरेक्ट क्लिओपेट्रा दुधाने आंघोळ घालणार आनंद वहिनी वहिनीला भेटू देतो वहिनी आनंद भाऊ
बाबूजी तुम्ही या ना नानीजी कोण आलाय आनंद भाऊजी नमस्कार या ना बसा तुम्ही ओळखता ना यांना अगं हो ओळखते ना बसा मी चहा करून आणते आनंद भाऊजी ऑफिस मध्ये सगळेजण कसे चले ठीक जेनी जेनी पण मस्त आहे कामात बिझी असते एकदम मला जेनीची तर खूपच आठवण येऊन राहील ऑफिस मध्ये पण सगळे तुमची खूप आठवण काढतात सगळ्यांना सांगा मी विचारलं म्हणून नक्की सांगतो आनंद भाऊजी तुम्ही आज इकडे कसे तुम्हाला भेटायला सगळं कळलंय मला त्या रेवती मॅडम कडून अर्थात जेनी थ्रू कळलं वहिनी तुम्ही हे जे काही केलं ना ते खूपच बरं केलं आणि आता ना त्या क्षणाला ना व्यवस्थित त्रास द्यायचा इथे राहून म्हणजे व्यवस्थित म्हणजे असं मॅनेजमेंट करून त्रास द्यायचा तिला आनंद भाऊजी हे सगळं करताना मला काही खुशी नाही होऊन राहिली पण मला माझं घर माझा संसार वापस मिळवायचा असेल ना करावंच लागणार ना नाही समजून राहिलं मला या सगळ्यात माझी पण नाचक्की होऊन राहिली सोसायटीतल्या सगळ्या लोकांना बोलायला विषयच मिळाला लोकांची पर्वा करू नका वहिनी हे 10 तोंडांनी बोलतात त्यांचं काय एवढं इथे तुमचं घर बसवायला आणि सगळं निस्तरायला कोणी येणार नाही अगदी बरोबर बोललात या मी सारखी हेच सांगत असते हिला आता इतरांचा विचार करणं बंद कर म्हटलं हो ना गुरुनाथचा एवढा विचार केला काय झालं शेवटी हे बघा वहिनी तुम्ही एकट्या नाही आहात आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत गुरुनाथला त्या पोरीच्या तावडीतून सोडवायलाच हवं आणि त्या क्षणाला ना तिला तर ते व्यवस्थित शिकवायला हवं ते काय ते आपण वाचतो ना ते पुस्तक नाही पुस्तक नाही हो ते आपण पुस्तकात वाचतो ते गोष्ट नाही गोष्ट नाही हो आपल्याला शाळेत शिकवतात ना ते पुस्तकातून धडा धडा क्षणाला चांगला धडा शिकवा हो आनंद भाऊजी त्याआधी मला कमवायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे अथर्वाची जिम्मेदारी आहे ना माझ्यावर अथर्वाची जिम्मेदारी त्या मूर्खाची पण त्याला तसं काही आहे का यांना आता कुठे काय कळून राहिलं चांगलं वाईट काय हे सध्या या जगात वावरतच नाहीयेत भल्या बुऱ्याची जाणच नाही ना त्यांना या पोरीनं फार भुरळ घातली फार पागल करून सोडले डोळ्यावरती पट्टी बांधली यांनी चांगलं वाईट काही कळूनच नाही राहिलं राहू द्या मला तर अथर्वसाठी माझ्यासाठी कमवावं लागणारच ना आता तुम्ही नाना नानी माझ्या पाठीशी आहातच पण तुमच्या जीवावर इथे किती दिवस राहू अजून अगं काहीतरीच काय नाही नानीजी पण हे खरं आहे ना अनेक ना एक दिवस मला हात पाय हलवायलाच लागतील मग आजच का नको आणि मला सांगा एखादी नोकरी करणारी कमावणारी बाई तीच तेवढी हुशार असते का अहो संसार चालवायला तो टिकवायला ही अक्कल लागतेच ना नाती जपायला हुशारी लागतेच ना आणि ती बाई सुद्धा यशस्वी होऊ शकते हे दाखवून द्यायचंय मला जगात आणि मला खात्री आहे तो दिवस नक्की आहे बोल आता काय बोलायचं तुला येस का